गेल्या अनेक दिवसापासून सुरू असलेल्या पक्षचिन्हाचा वाद निवडणूक आयोगाने निकाली काढला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला धनुष्यबाण चिन्ह देण्याचा निर्णय आयोगाने घेतलेला आहे, त्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. या पार्श्वभूमीवर कळंबोली येथील शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयासमोर फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. त्याचबरोबर ढोलताशांच्या गजरात शिवसैनिकांनी आनंदोत्सव साजरा केला. या जल्लोषात भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी सहभागी होत शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख रामदास शेवाळे यांना पेढा भरवला. तसेच निवडणूक आयोगाच्या निर्णयाचे स्वागत करीत तमाम शिवसैनिकांना शुभेच्छा दिल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा विजय असो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा विजय असो. मोदी साहेब आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं. मोदी साहेब आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं. यावेळी शिवसेनेचे लातूर जिल्हा संपर्क प्रमुख ॲडव्होकेट श्रीनिवास क्षीरसागर, ज्येष्ठ कार्यकर्ते अरुण तरंगे, शिवसेनेचे कळंबोली शहर प्रमुख तुकाराम सरक, नवीन पनवेल शहर प्रमुख शिवाजी थोरवे, रामदास शेवाळे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीकांत फाळके, निलेश डिसले, रणजित फडतरे यांच्यासह कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. या जल्लोषात भाजप शिवसेना युतीची एकसंधता दिसून आली. यावेळी ढोल ताशाच्या गजरात शिवसैनिकांनी ठेका धरला. आज कळंबोलीमध्ये आणि महाराष्ट्रात सर्वत्र जल्लोष साजरा होतो आहे, कारण ज्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत हिंदू विचार रुजवला, वाढवला, त्या बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची खरी पाईक असलेली अशी सेना संघटना ती एकनाथजी शिंदे साहेब यांची संघटना, आणि या संघटनेला, या सेनेला आज शिवसेना हे नाव धारण करण्याचा आणि शिवसेनेचं खऱ्या अर्थानं प्रतीक असं म्हणता येईल तो धनुष्यबाण, हे धनुष्यबाण चिन्ह निवडणूक आयोगानं निर्णय घेतला की शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेला हे चिन्ह मिळणार आहे. मी माननीय शिंदेसाहेब यांचं आणि त्याचबरोबरीनं संपूर्ण महाराष्ट्रातल्या शिंदेसाहेबांच्या पाठीशी ठामपणानं उभं राहणाऱ्या तमाम शिवसैनिकांचं मनापासून अभिनंदन करतो. बाळासाहेबांनी जो हिंदुत्वाचा विचार या मातीमध्ये रुजवला आणि त्याच्या आधारावरती सर्वसामान्य शिवसैनिक, सर्वसामान्य कुटुंबातून आलेला शिवसैनिक त्या विचाराच्या आधारावरती आयुष्यभर समाजकारण करत राहिला, त्याला खऱ्या अर्थानं मिळालेला दिलासा आहे. निवडणूक आयोगाचं मी अभिनंदनही करतो आणि त्यांना यासाठी धन्यवाद देतो. सन्माननीय रामदास शेवाळेजी आहेत आणि त्यांच्यावरनं सर्व आमचे शिवसैनिक सहकारी आहेत. या सर्व सहकाऱ्यांचं अभिनंदन करत असताना त्यांच्यासाठी आणि आम्हा सर्वांच्यासाठी, मग भाजपचे कार्यकर्ते असू किंवा सेनेचे कार्यकर्ते असू, आम्हा सर्वांच्यासाठी हा एक आनंदाचा क्षण आहे. आणि या ज्या विचारानं भाजप शिवसेना एकत्र आलेले होते, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी जो निर्धार व्यक्त केला, त्या निर्धाराला आजच्या या निर्णयानं अधिक बळ मिळालं, अधिक ताकदीनं आता शिंदे साहेब या महाराष्ट्राचं समर्थपणाने नेतृत्व करतील आणि संपूर्ण जनता जी या निर्णयाकडं आस लावून बसली होती त्यांचा दिशाभूल करण्याचा प्रयत्न कुठे ना कुठेतरी केवळ बाळासाहेबांचे पुत्र आहेत म्हणून उद्धव ठाकरे करण्याचा प्रयत्न करत होते. आज या निर्णयाच्यामुळं मला असं वाटतं की पूर्णपणानं या ठिकाणी त्यांची जी गोबेल्स नीती होती ती उघड पडलेली आहे आणि एका अर्थानं हा सत्याचा विजय झाला आहे. पुन्हा एकदा तमाम शिवसैनिकांचं मी मनापासून अभिनंदन करतो. सर्वप्रथम निवडणूक आयोगाने जो आज ऐतिहासिक निर्णय दिला आहे त्याबद्दल आम्ही आमच्या बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या वतीनं आणि आत्ता निर्णय दिलेल्या शिवसेनेच्या वतीनं मी त्यांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. पण आपल्याला धन्यवाद करताना एक गोष्ट अशी सांगू शकतो की ह्या राज्यामध्ये लोकशाही आहे, लोकांच्या जनमताचा विचार निवडणूक आयोगानं करून आज जो निकाल दिलेला आहे त्याच या पलीकडे जाऊन हे घराणेशाहीचं राजकारण झालंच नाही आहे. लोकशाही ह्या निर्णयाच्या निमित्तानं लोकशाहीचा पुन्हा विजय झाला आहे. आपण पाहत असाल की ठाकरे 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 हे ठाकरेशाहीचं जे लेबल चाललं होतं तो काही साधबारा उतारा नाही आहे, त्यांचं लेबल आज निघून गेलेलं आहे. खऱ्या लोकशाहीचा विजय झालेला आहे.
आपण पाहत असाल की मागच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती बाळासाहेबांचं हिंदुत्व आणि मोदी साहेबांचं हिंदुत्व ह्या दोघांच्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती लोकांनी मतं दिली होती। दरम्यान पनवेल शहरातील छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळ्याजवळ पनवेल शहर प्रमुख प्रसाद सोनावणे व शहर संघटक अभिजित साखरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी एकत्र जमून फटाक्यांची आतिषबाजी केली। बाळासाहेब ठाकरे व आनंद दिघे यांचा जयघोष करण्यात आला तर एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी शिवसैनिकांनी केली। यावेळेस उपशहर प्रमुख मच्छिंद्र झगडे, अर्जुन परदेशी, विभाग प्रमुख अशी पनवेलकर, उपविभाग प्रमुख नंदकुमार मांढरे, शाखा प्रमुख रमेश बेद, अविनाश साफल्य, रोहित भोईर, किरण पवार, प्रतीक मानगुटकर, अभिनय सोमण, भरत जाधव, तौफिक बागवान, युवा सेना पदाधिकारी रितेश पनवेलकर, चिन्मय सोनावणे, ओमकार पनवेलकर तसेच इतर पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट।